यंदा दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्हींचा परिणाम आपल्याला गणेश उत्सवावर झालेला दिसतोय. अतिवृष्टीमुळे गणेशोत्सव उत्साह गणरायाच्या सांगली नगरी तसा कमीच पाहायला मिळतोय. सांगलीकर यंदा गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतायत. महापुरामुळे गणेश मूर्तींना मागणी कमी आहे, त्यामुळे बाजारपेठा आणि स्टॉलवर गणेश भक्तांची अगदी थोड्या प्रमाणात गर्दी दिसून येते. कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुराचा फटका सर्व पातळ्यांवर बसलाय. यंदाच्या गणेशोत्सवावर महापुराचं सावट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गणेश मूर्तीकार असो किंवा या गणेशोत्सवाशी निगडीत असणाऱ्या सर्व व्यवसायावर महापुराचा परिणाम झालाय. गणेश मंडळांनी केवळ मूर्तांची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका घेत साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.